लखनौमध्ये मोबाईल गेम खेळू न दिल्यानं एका 16 वर्षांच्या मुलानं आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. 3 दिवस आईच्या मृतदेहासह हा मुलगा बसून होता. आईची हत्या केल्यावर त्यानं बहिणीलाही एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. आईनं मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवल्यानं संतापलेल्या मुलानं वडिलांचं पिस्तूल घेत आईच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. लखनौच्या PGI परिसरात ही घटना घडली आहे. मृतदेह कुजून त्यातून दुर्गंध येऊ लागल्यानं मुलानं वडिलांना फोन करून हत्या केल्याचं सांगितलं. मुलाचे वडील लष्करी अधिकारी आहेत, ते कोलकात्यात तैनात आहेत. लड़का जो है ये पबजी गेम का ये एडिक्ट था और इसकी माँ इसको गेम खेलने से रोकती थी, जिससे छुप धो करके इसने इस घटना को अंजाम दिया है. इसने अपने फादर की लाइसेंसी पिस्टल थी जिससे इस घटना को अंजाम दिया है. सैटरडे ऑब्लिक संडे नाइट को लगभग 3 बजे के आसपास इसने इस घटना को अंजाम दिया. 2 दिन तक ये उसी घर में अपनी सिस्टर के साथ रहा. छत्रपतींचा विचार म्हणजे